हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर बरेच जण मला विचारतात की तुम्ही सागरवेणी कशी घालता, आणि मी सागरवेणी माझ्या स्वतःच्या हाताने घालते आणि ती पण परफेक्ट अशी येते. जशी दुसऱ्यांनी घातलेली आपल्याला आवडते, तशीच मी परफेक्ट माझ्या स्वतःच्या हाताची वेणी हाताने वेणी घालते स्वतःची स्वतः. तर ती कशी घालता ते बघूया. तर अगोदर मी इथे पफ पाडून घेते. पुढचा जो पोर्शन असतो आपल्या केसांचा, तो त्याची मी पफ पाडून घेतो, कारण पफ पाडल्यानंतर वेणी पाठीमागे जी असते त्याचं छान लुक येतं. तर हे तर मी पफ पाडून घेते आणि त्याच्या आता मी मला जायचं होतं लग्नासाठी, त्यामुळे हा व्हिडिओ जरा लेट झाला आहे पोस्ट करण्यासाठी. तर त्या दिवशी पण खूप घाई गडबड होती, तरी पण मी म्हटलं की मला हा व्हिडिओ बनवायचा आहे माझ्या प्रेक्षकांसाठी, ज्यांना स्वतःच्या हाताने आपली सागरवेणी घालता येत नाही. तर ही सागरवेणी मी खूप सोप्या पद्धतीने घालते, तुम्ही ही बघून बघून पण तुम्ही स्वतः शिकू शकता. तर आता हा मी पफ पाडून घेतलेला आहे पुढच्या पोर्शनमधल्या केसांचा. तर आता इथून आपल्याला जे पफ पाडलेली केस आहेत तेच घ्यायचे आहेत, आणि त्याला आपण जे वेणी घालतो तर तसे अजून तीन पोर्शन करायचे आहेत. तीन हिश्श्यामध्ये ते केस वाटप करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर परत हे आपण जशी वेणी घालतो त्या पद्धतीने वेणी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जसं बट वेणी घालतो, बट घेतो, एक एक बट घेतो, तसंच ह्या पद्धतीने ह्या बटा घ्यायच्या आहेत. आणि मी पाठीमागे आरसा करून तुम्हाला अशा ह्या प्रकारे दाखवते, कारण तुम्हाला पण ही वेणी बघून बघून, म्हणजे मी स्वतःची स्वतः कशी घालते हे बघून बघून तुम्ही पण स्वतःची स्वतः घालावं. आता एक पोर्शन माझा इकडचा झालेला आहे, इकडचा भाग घेऊन झालेला आहे. आता मी दुसऱ्या भागाकडची केस, म्हणजे एक बट घेते आणि ती वेणीमध्ये गुंफत जाते. तर अशा प्रकारे ह्या ज्या बटी आहेत, ही विस्कटलेली केस आहेत, ते आपल्याला दिसत नाही, ते आपण एकदा पुन्हा एकदा नीट करून घ्यायचे, आणि ज्यामुळे केस आपले विस्कटलेले दिसत नाहीत, वेणी आपली चांगली परफेक्ट येते. तर अशा पद्धतीने मी एक भाग इकडचा आणि दुसरा भाग इकडचा, आता इकडचा आणखीन एक भाग आपण एक बट अजून एक घेणार आहोत आणि परत ती वेणीमध्ये गुंफणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही वेणी घालत घालत पुढे जाणार आहोत. तर अशा पद्धतीने ही वेणी मी घालून घेते. वेणी घालायला एकदा का आपल्याला सवय झाली की वेणी घालायला आपल्याला अवघड वाटत नाही. अगोदर आपल्याला अवघड वाटणारी वेणी कधी सोपी होऊन जाते हे सुद्धा कळत नाही. तर मला पण अगोदर असं वाटायचं की मला नाही जमणार, पण मी प्रयत्न केले आणि प्रयत्न करता करता मी स्वतः ट्राय केला, कारण मला वेणी घालायला खूप आवडतं, पण कोणी वेणी घालायला नसायचं. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच प्रयत्न केला की असं केल्यानंतर आपण घालू शकतो, आणि त्याच्यानंतर मला घालता घालता हे जमायला लागलं. तर अशा पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या वेण्या घालते आणि त्या दिसतात पण छान, असं वाटतं की दुसऱ्यांनीच घातलेल्या वेण्या आहेत. तर कशी दिसते बघा माझी वेणी. आता मी घालून थोडीशी केस राहिलेली जी आहे ती आपण मोकळी पण सोडू शकतो, किंवा मग ही अशी या वेणीमध्ये पूर्ण अशी बांधून पण घेऊ शकतो. तर ह्या वेणीमध्ये अर्धी आपण इथंच सोडू पण शकतो, आपल्याला आवडत असेल बो करू शकतो, किंवा मग पूर्ण वेणी घालून आपण हे लावू शकतो, रबर बँड किंवा रबर वगैरे लावू शकतो. तर मला ही लग्नाला जायचं होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण वेणी घातली होती, आणि पूर्ण वेणी घातल्यानंतरच मग मी केसांना रबर बँड वगैरे लावला, कारण मला गरमीचे दिवस होते, त्याच्यामुळे केस मला मोकळे ठेवायचे नव्हते. तर अशा पद्धतीने माझी वेणी पण झालेली आहे, तुम्हाला दिसते कशी दिसते आहे माझी वेणी बघू शकताय तुम्ही. तर अशा पद्धतीने माझी वेणी फक्त 5 मिनिटामध्ये झालेली आहे. आणि खूप जणी मला कमेंट करून म्हणतात की ताई तुम्ही खूप छान पद्धतीने वेणी घालतात. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता, ज्यांना पहिल्या म्हणजे ज्यांना स्वतःची स्वतः वेणी घालता येत नाही त्या बायकांसाठी किंवा स्त्रियांसाठी किंवा तायांसाठी माझा होता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, माझी वेणी झालेली आहे तयार, कशी वाटते वेणी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा वेणीबरोबर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.